नमस्कार शेतकरी बंधूंनो, ही आहे विहीर आणि ह्या विहिरीला तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओव्हरफ्लो काढलेलं आहे। तर आता ओव्हरफ्लो काढायची काय गरज पडते, जर तुमच्याकडे ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर इरिगेशनचा तुम्ही वापर करत असाल किंवा तुमचं रेनपाईप वगैरे तुम्ही वापरत असाल, तर त्या ठिकाणी जर तुमचं स्प्रिंकलरची तुमची तुमचा जो पंप आहे तो खूप मोठा आहे आणि तुमचं जे स्प्रिंकलर इरिगेशन आहे ते सुद्धा त्याचं क्षेत्र कमी आहे किंवा ठिबकचं जे क्षेत्र आहे किंवा जी जमीन आहे ती कमी आहे किंवा तुमचं रेनपाईप आहे त्याचीसुद्धा जमीन कमी आहे, तर त्या ठिकाणी जास्त पाणी होऊन आपल्याला त्या ठिकाणी पाईपलाईन फुटायची शक्यता असते किंवा आपलं स्प्रिंकलर इरिगेशन किंवा आपलं जे रेनपाईप आहे तो फुटायची शक्यता राहत असते। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ओव्हरफ्लो काढायची गरज असते। तर अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी ओव्हरफ्लो काढलेलं आहे, माझी पाईपलाईन नाही परंतु माझं या ठिकाणी मी साधारणतः आठच ओळी बघच्या पाईप पांगवलेले आहे आणि त्याच्यामुळं मोटरवर खूप लोड येतं की येत होतं, तर त्याच्यामुळं या ठिकाणी पाईपलाईन फुटू नये किंवा इतर आपले पाईप फुटू नये किंवा इतर कोणतंही नुकसान होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने मी या ठिकाणी ओव्हरफ्लो काढलेला आहे। तर आता हा जो आहे हा पाईप आहे हा विहिरीमधून आलेला आहे, विहिरीमधून आल्यावर ह्या ठिकाणी याला जी स्प्रिंकलर आहे माझ्याकडं संच तो स्प्रिंकलर ह्या ठिकाणी मी टी लावलेली आहे आणि ह्या ठिकाणी इकून काढलेलं आहे आणि ह्या ठिकाणी एक मार्केटमध्ये जुगाड भेटतं, इकून तुम्ही बघू शकता इकून अर्धा इंचीचं तुम्ही ब्रास एम टी घेतलेला आहे मी बाहेर आटे त्याची आणि या ठिकाणी 2 इंची एल्बो घेतलेला आहे। आता हा 2 इंची एल्बो घेतल्यानंतर या ठिकाणी याला कॉक टाकलेला आहे। आता आपण आता तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी तिकडं पाणी आपण याच्यावर कमी जास्त करू शकतो, आपल्याला किती तिकडं आपलं प्रेशर पाहिजे किंवा आपल्याला किती तिकडं ड्रीप चालवायचं आहे किंवा त्याचं प्रमाण किती काय आहे त्या हिशोबानं या ठिकाणी आपण याचा जो कॉक आहे हा कमी जास्त करायचा आहे। तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमच्या शेतातील असा ओव्हरफ्लो अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता। तुम्ही परत एकदा बघून घ्या, यासाठी एक टी एक जुगाड एक एल्बो आणि कॉक आणि अशा ठिकाणी तुम्ही तुमचं जे ओव्हरफ्लो आहे तो विहिरीमध्ये काढू शकता। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला युजफुल झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओसाठी आपलं बोंद्रे ॲग्रीटेक हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।